आधारवाडी वेटर कॉम्प्लेक्स बाळूशेठ गायकर मार्ग जयस्वामी समर्थ ट्रस्टतर्फे सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच 1.5 दिवसाच्या विसर्जनासाठी आलेल्या गणपती बाप्पांचे निर्माल्य गाडी टाकण्यात आले, जेणेकरून आधारवाडी तलाव स्वच्छ राहील. ज्यांनी मातीच्या मूर्त्या बसवल्या त्या सर्वांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजसेवक, BJP कार्यकर्ते, भाजपा कल्याण जिल्हा महिला उपाध्यक्ष, गायत्री महिला मंडळ अध्यक्ष भाजपा रोहिदास गायकर यांनी आधारवाडी येथे श्रमिक युवक मंडळातर्फे येणाऱ्या 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाला आलेल्या नागरिकांचे स्वागत केले. आधारवाडी गणेश घाटवर मोठ्या प्रमाणात आहे आणि आज 1.5 दिवसाचा पहिला गणपती विसर्जन होणार आहे. त्यासाठी शेवटी सर्व कार्यकर्ते व आधारवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या नियोजन हे दरवर्षीप्रमाणे चांगलं असतं आणि कल्याणमध्ये महापालिका यांचं नियोजन आम्हाला दरवर्षी चांगल्या प्रमाणे साजरं होत असतं. छोट्या गोष्टींना महापालिकेने स्वच्छता शौचालय आम्हाला साथ दिलेली आधारवाडी ग्रामस्थ आणि आता इथे हजारोच्या संख्येने गणपती विसर्जन होणार आहे आणि इथे उत्साह वाढलेला आहे. तलाव स्वच्छ असतो, पाणी स्वच्छ असतो, परत त्याच्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केलेली आहे. परत काही गोष्टी जास्त गणपती वाढले तर मुलं आतमध्ये तलावमध्ये जाऊन आता गणपती विसर्जन करतात आणि आजूबाजूची सोसायटी आहे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हजारोच्या संख्येने इथं वाढ झालेली आहे आणि असे करून त्या ज्या परिसराचे आता चांगले काम झाले असं लोकांचा उत्साह वाढलेला आहे आणि हेच देवाला मी प्रार्थना करतो की इथे चांगल्या प्रकारचे विसर्जन होत आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा पिंडनं येतात विसर्जना उत्साह वाढलेला आहे. मी सर्व गणेश भक्तांचे आधार आणि शमेक मंडळातर्फे सहर्ष स्वागत करत आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज़.